एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा मारलाय. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तिच्या घरावर एनसीबीने आत्ता काही वेळापूर्वी छापा मारलाय. आर्यनच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनन्याचं नाव समोर आलंय. बांद्र्यात पाली हिलमध्ये अनन्या राहते आणि तिथे एनसीबीने छापा मारलाय. तर अनन्या पांडे ही नवोदित अभिनेत्री आहे. अनन्या पांडे काही सिनेमांमध्ये, दोन सिनेमांमध्ये सुद्धा झळकलेली आहे. काही ॲड पण तिच्या नावावर आहेत. आणि आर्यन खानशी काल जे आर्यन खानचं एक व्हॉट्सअप चॅट एनसीबीने कोर्टामध्ये सादर केलं होतं, त्यामध्ये अनन्या पांडेचं नाव आहे अशी माहिती समोर आली. आणि त्यानंतर आज चंकी पांडेची मुलगी अनन्याच्या घरावर एनसीबीने छापा मारलेला आहे. तिचा फोन, लॅपटॉप आणि काही डिव्हायसेस जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती आहे. तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीने छापा मारलाय. एनसीबी ॲक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. लॅपटॉप, फोन वगैरे ताब्यात घेतलेलं आहे, जप्त केलेलं आहे. काय अधिक माहिती आहे, काय एनसीबीने छाप्यात केलं आहे? नक्कीच, आर्यन खानकडनं जेव्हा तो व्हॉट्सअप चॅट जो आहे तो हस्तगत करण्यात आला आणि त्यानंतर जे आहे हे संपूर्ण पुढच्या घडामोडी होत गेलेले आहेत. अनन्या पांडे असेल किंवा इतर अजून कोण आहेत त्याच्यामध्ये, त्याचा तपास देखील जो आहे तो एनसीबी करणार आहे. आपल्याला माहिती असेल की याच एनसीबीच्या या ऑफिसमध्ये पूर्वी खूप अतिशय मोठे मोठे जे बॉलिवूडचे सेलिब्रिटी आहेत त्यांना या ठिकाणी आणलं होतं. त्यांची चौकशी जी केली होती, अनेक बॉलिवूडचे सितारे त्यांना याच इमारतीतून आतमध्ये द्यायला गेले होते. आणि आत्ता देखील अनन्या जी आहे तिला याच इमारतीच्या आतमध्ये जाऊन तिची चौकशी होणार आहे. तिला जो समज दिला आहे ते आपल्याला माहिती पडलेलं आहे. मात्र त्या समजला ती कशी उत्तर देते, ती स्वतः येते की वकिलांमार्फत ती उत्तर देते हे पाहावं गरजेचं आहे. मात्र जे आत्ताचे जी माहिती मिळते त्यानुसार जे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल किंवा इतर जे साहित्य जे आहे त्यांची जी हस्तगत करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांच्यामध्ये काहीतरी पुरावे जे आहेत ते एनसीबीला सापडलेले आहेत. व्हॉट्सअपचा चॅट्स असेल त्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्यानुसार हे त्यांचे सगळे जे संबंध आहेत ते ड्रग पेटलरशी असण्याचे होतं आहे. त्यामुळेच यांना बोलवण्यात आलं आहे. आणि जेव्हा एनसीबी एखाद्याला समन्स करते तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतात, त्याच्याशिवाय ती बोलवत नाहीत. आणि त्यांच्याकडे एनसीबीकडे जेव्हा पुरावे सापडलेले आहेत म्हणूनच त्यांनी अनन्याला बोलवलेलं आहे. आणि जर तिच्याकडे काही सापडलं तर मात्र तिची रवानगी जी आहे तुरुंगात होऊ शकते. जिचा 30 ऑक्टोबरला अनन्या पांडेचा वाढदिवस आहे आणि 30 ऑक्टोबरला अनन्या पांडेचा वाढदिवस असल्यामुळे जर तिच्याकडे आत्ता काही सापडलं तर पुढे तिला अटकही होऊ शकते असं जाणकारांकडनं आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे पुढचं काय होतं, तिच्याकडे काय सापडलं आहे का किंवा तिने तिचे कोणाशी ड्रग्सच्या बाबतीत काही संबंध आहेत हे सगळं जे आहे ते चौकशीमध्ये समोर येणार आहे. अनन्या पांडेला आत्ता जो समन्स दिला आहे त्या समन्सला अनन्या कशी उत्तर देते हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो प्रशांत, तुम्ही आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आत्ताची ही महत्त्वाची अपडेट प्रशांत अंकुशराव यांनी आपल्याला सांगितलेली आहे. फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आणि आता ती एनसीबीच्या समन्सला कशा प्रकारे उत्तर देते यावर आता ठरणार आहे. त्यामुळे आता ही महत्त्वाची बातमी, ह्याचे अपडेट्स आपण वारंवार घेत राहणार आहोत. प्रशांत धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल. तर या छाप्यासंदर्भात एनसीबी अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. जिस तरीके से संबंध की बात सामने आई कि 2 बजे अनन्या को भेजा. देखिए, ये इन्वेस्टिगेशन है, इन्वेस्टिगेशन में क्वेश्चन ही मिले को बुलाया जाता है. इसका ये मतलब नहीं कि वो कल्प्रिट हैं या वो भी इन्वॉल्वमेंट है. तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेच्या घरावर आज सकाळी एनसीबीने छापा मारलेला आहे. आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव समोर आलेलं आहे. तिच्या घरून फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जप्त करण्यात आलेत अशी माहिती आत्ता आपल्याला कळते. एनसीबीने तिला समन्स बजावलेलं आहे. आणि आता या समन्सला अनन्या पांडे कशा पद्धतीने उत्तर देते, स्वतः चौकशीला जाते की वकिलामार्फत ती उत्तर पाठवते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे